काँग्रेस पार्टीचा महाराष्ट्राचा बुलंदाबाद शरद पवार शरद पवार महाराष्ट्राचा बुलंदाबाद शरद पवार शरद पवार हल्ला करणाऱ्यांचा महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीनं कालचा दिवस एक माझ्या दृष्टीनं काळा दिवस म्हणून मी मानतो. आपल्या राज्याची संस्कृती आहे, परंपरा आहे, लोकशाही मार्गानं आपण अनेक आंदोलनं करतो, पण कधीही कोणी नेत्यांच्या घरावर जाऊन हल्ला करण्याचं काम या राज्याच्या इतिहासामध्ये कधी झालं नाही. ते दुर्दैवाने काल झालं. आमचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या मुंबईतील सिल्वर रोड या घरी एसटी कर्मचाऱ्यांच्या काही लोकांनी जाऊन दगड आणि इतर माध्यमातून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्या हल्ल्याचा बुलढाणा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस, चिखली तालुका शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं मी जाहीरपणे निषेध व्यक्त करतो. आणि अशा पद्धतीचं राजकारण महाराष्ट्रात याच्या अगोदर कधी नव्हतं. दुर्दैवाने त्याची सुरुवात काही लोकांनी महाराष्ट्रामध्ये काल केली. एसटी कर्मचाऱ्यांच्या व्यथा मी समजू शकतो, त्यांच्या मागण्याही मी समजू शकतो. आणि मागील 4-5 महिन्यापासून संप सुरू होत असताना कॅबिनेटमध्ये अनेक वेळ चर्चा झाली, राज्यपातळीवर अनेक वेळ चर्चा झाली. आदरणीय पवारसाहेबांनी यासाठी सातत्यानं पाठपुरावा केला. माननीय मुख्यमंत्री असतील, माननीय परिवहन मंत्री असतील, यांच्यासोबत चर्चा केली. आणि खरं म्हटलं तर मागील अनेक वर्षापासून आदरणीय पवारसाहेब एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठीमागं भक्कमपणे त्या ठिकाणी होते. फक्त एसटीचं त्या ठिकाणी सरकारीकरण व्हावं, ते शासनामध्ये ते विलीन व्हावं ही मागणी मान्य करण्यासारखी नव्हती. माननीय न्यायालयानं सुद्धा या संदर्भातला निर्णय त्या ठिकाणी दिला. त्यांची पगारवाढ असेल, त्यांना वेतन आयोगाच्या माध्यमातून 7वा वेतन आयोग असेल, याच्या माध्यमातून मिळणारा निधी असेल, त्यांच्या इतर फॅसिलिटी असतील, त्या सगळ्या गोष्टी आता सरकारनं मान्य केलेल्या आहेत. आणि मला जी माहिती आहे की माननीय न्यायालयानं निर्णय दिल्यानंतर न्यायालयानंसुद्धा त्यांना 21-22 झाल्यानंतरसुद्धा काही लोकांच्या खुशीवरनं, काही लोकांच्या खऱ्या अर्थानं त्यांना लावून देण्याच्या माध्यमातून असेल किंवा वैयक्तिक त्यांच्या द्वेषाच्या माध्यमातून असेल, काही लोकांना भडकवण्याचं काम एसटीच्या या ठिकाणी झालं. आणि दुर्दैवानं तो प्रकार महाराष्ट्रामध्ये घडला. आमच्या दृष्टीनं तो अतिशय वाईट प्रकार आहे, निंदनीय प्रकार आहे. आदरणीय पवारसाहेबच नाही तर महाराष्ट्रातील कोणत्याही नेत्याच्या घरावर जाऊन अशा पद्धतीनं आंदोलन करावे, दगडं फेकावे ही महाराष्ट्राच्या या राजकीय आणि सामाजिक संस्कृतीला हे शोभणारं नाही आहे. आम्ही सर्वजणं या गोष्टीचा प्रामुख्याने निषेध करतो. आणि राज्य शासनाचा प्रतिनिधी म्हणून मी कालच रात्री वळसे पाटील साहेब गृहमंत्री यांच्याशी बोललो. या गोष्टीचा जे कोणी सूत्रधार असतील, जे कोणी कटकारस्थान ज्यांनी केलं असेल, ज्यांना कोणी या कर्मचाऱ्यांना फूस लावली असेल, ज्यांनी अशा पद्धतीनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काही व्हिडिओ क्लिप्स त्या ठिकाणी फिरत आहेत याची मला माहिती त्या ठिकाणी आहे, त्या सगळ्या गोष्टीची माहिती गृहमंत्र्यांनी घ्यावी आणि तात्काळ त्यांच्यावर कारवाई करावी हे सुद्धा मी गृहमंत्र्यांना सांगितलेलं आहे. बुलढाणा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून मी पुन्हा एकदा या सगळ्या गोष्टीचा निषेध करतो. आणि हल्लेखोरांना आणि याच्या पाठीमागे जे लोक असतील त्यांना कडक शिक्षा त्या ठिकाणी झाली पाहिजे अशा प्रकारची मागणीसुद्धा मी माननीय गृहमंत्र्यांकडे
या घटनेचं आम्ही सर्व या ठिकाणी निषेध करतो आणि संपूर्ण महाराष्ट्रातून देशातून या घटनेचा त्या ठिकाणी निषेध होत आहे. अशा प्रकारचं ही घटना पहिलीच घटना या महाराष्ट्रामध्ये आहे. इतक्या मोठ्या राष्ट्रीय नेत्याच्या घरावर त्या ठिकाणी हल्ला करायचं हे फार मोठं षडयंत्र त्या ठिकाणी आहे. साहेबाला, साहेबाच्या कुटुंबियाला संपवण्याचा हा षडयंत्र त्या ठिकाणी आहे असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. आणि म्हणून या संपूर्ण घटनेची चौकशी व्हावी आणि दोषीवर कारवाई व्हावी अशा प्रकारची मागणी देखील आम्ही या प्रसंगाच्या निमित्ताने या ठिकाणी करतो.